एक रकमी FRP द्या या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं संघर्ष सुरू आहे. संघटनेच्या आवाहनाला प्रतिसाद देत दालमिया कोकरूड कारखान्यानं एक रकमी 3,000 रुपये देण्याची घोषणा कार्यकारी संचालक संतोष कुंभार यांनी केली. शेजारच्या कोल्हापूर जिल्ह्यात म्हणजे वाडा नदी ओलांडली की सर्व 23 कारखान्यांनी खासगी आणि सहकारी सर्वांनी एक रकमी FRP देण्याची घोषणा केली आहे. सांगली जिल्ह्यात मात्र अळीमिळी गुपचिळी अशी भूमिका सहकारी साखर कारखान्यांनी घेतली आहे. ती शेतकरी हिताची नाही, त्यामुळे त्यांनाही वटणीवर आणल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असा इशारा खराडे यांनी दिला. शेजारच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बहुतांश साखर कारखान्यांनी एक रकमी FRP जाहीर केलेली आहे, मात्र सांगली जिल्ह्यातल्या दत्तजिल्ह्या वगळता कोणत्याही साखर कारखान्याने एक रकमी FRP जाहीर केलेली नव्हती. त्यामुळं आज दालमिया शुगर कोकरोड या ठिकाणी आम्ही कारखान्याचे MD संतोषजी कुंभार आणि महेश कवचाळ या दोघांनाही विनंती केली की शेतकऱ्यांची मागणी आहे की आपण एक रकमी FRP जाहीर करावी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या एक रकमी FRP मागणीला कुंभार साहेबांनी भरभरून प्रतिसाद देऊन एक रकमी 3,000 रुपये देण्याचं या ठिकाणी जाहीर केलेलं आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं, आदरणीय राजू शेट्टींच्या वतीनं आणि जिल्ह्यातल्या तमाम शेतकऱ्यांच्या वतीनं मी दालमिया शुगर आणि संतोष कुंभार साहेबांचं आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचं अभिनंदन करतो आणि या तालुक्यातल्या या जिल्ह्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना मी आवाहन करतो की दालमिया शुगरला मोठ्या प्रमाणात आपण ऊस घालवून या साखर कारखान्यानं शेतकऱ्यांच्या प्रती दाखवलेल्या असलेला आपणही तेवढाच भरभरून प्रतिसाद देऊया आणि या कारखान्याचं उच्चांकी गाळप होण्यासाठी प्रयत्न करूया, एवढंच या निमित्तानं आवाहन व्हिजिट दिली व एक रकमी FRP मागणी केली. त्यांच्या विनंतीला मान्यता देऊन आम्ही 3,000 रुपये एक रकमी FRP डिक्लेअर करत आहोत. शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस घालावा अशी शेतकऱ्यांना नम्र विनंती या माध्यमातून मी आपणाला करतो. अच्छा.